हरी ओम, श्रीराम, अहमदनगर, माधव नाव, प्रकाश सिंह, पांडुरंग शंकरदास, उभाबाधा, चितराई, सावंतवाडी. मी बापूंकडे 2002 रुजू झालो. तिथून मला बापूंचा भरपूर अनुभव आलेला आहे. त्यातला मी एक माझा अनुभव सांगतो की मी माझी मिसेज एक्सपायर झाल्यामुळे मला भयंकर टेन्शन आलं 1999. त्या टेन्शनमध्ये मी रात्रंदिवस झोपत नव्हतो सारखं व्यवस्थित. अशा परिस्थितीत मी ड्युटीवर असताना मी एसटीमध्ये कंडक्टर वाहक म्हणून होतो. सावंतवाडी गोव्याला गेलो होतो पणजीला. तर ऑन ड्युटीवर मला मेजर अटॅक आला. त्याच्यात मला ॲडमिट केलं तिथे. तिथून मग मी जवळ 8 दिवस तिथे राहिलो गोव्याला. तिथून नंतर मला कोणीतरी सल्ला दिला की तुम्ही मुंबईला चला, मुंबईला तुम्हाला चांगल्या तऱ्हेने औषध पाणी वगैरे काय ते मिळतील डॉक्टरकडे. मग डॉक्टरकडे गेलो मी मुंबईला. तिथे माझी मोठी मुलगी आहे मुंबईला. तिथे मी 1 महिना राहिलो. त्याच्या अगोदर डॉक्टर मला सांगितलं की तुम्ही मुंबईला 1 महिना राहा. आणि बापूंकडे मी त्याच्यात जाऊन आलो बांद्रायला. बापूने मला खूप म्हणजे खूपच भरपूरच मला हे दिलं, का ताकद दिली, बळ दिली, किंवा बापूंची मला सेवा करण्याची इच्छा झाली, शक्ती मिळाली. त्या परिस्थितीत मी बापूंकडे बापूंचा ध्यानमंत्र मी 1 महिना मुंबईला मुलीकडे लावून सारखा दिवसात संपूर्ण दिवस तेच माझं काम चालू होतं. आणि ज्यावेळी मी चेकअपला गेलो बांद्र्याला, त्या चेकअपमध्ये त्याच्यापूर्वी मला 2-3 बराचसा त्रास झाला होता. मग नंतर माझा ECG वगैरे काढला, सगळं काय ते काढलं. आणि ज्यावेळी मी रिक्षातून गेलो तिथून, म्हणजे डोंबिवलीचं ठाकुर्ली ह्या मधल्या ह्याच्यामध्ये मध्ये रस्त्यावर माणसं बिणसं कोणच नाही. एका बाजूला जंगलासारखं गाव होतं तिथून भाग. आणि रिक्षात मी बसलो, माझी मुलगी आणि मुलगा. तर 3 सीटची रिक्षा होती ती, चौथ्याला जागाच नव्हती. तेवढ्या तर वाटेत एकूणतरी मोठा अगदी असा माणूस आला, काळी पॅन्ट सफेद शर्ट, आणि रिक्षाला हात दाखवला. त्याने बिचाराने कंडक्टर म्हणजे आपलं रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली. मी पण सांगितलं त्याने घ्या म्हणून. माझ्या बाजूला मी सरकलो. सरकलं तर मग ते रिक्षावाला इथे जागा आहे, इथे त्यांना कसं कसं बसून दे. नंतर ठाकुर्ली स्टेशनला मी आलो. आल्यानंतर जर बघितलं तर पायऱ्या जवळजवळ 40-45 पायऱ्या आहेत, तर आपल्याला काय जमणार नाही. मुलगी म्हणलं मला पण जमणार. मग 100ची नोट माझ्या मुलीने त्या माणसाजवळ दिली. आणि त्यांना सांगितलं जरा प्लीज जरा तुम्ही जरा तिकीटं काढा. 3 आमची बांद्रा. त्या बिचाराने ऐकलं आणि 3 तिकीटं काढली. हिशोबाचे पैसे सरळ दिले आणि खाली उतरलो आम्ही. आणि तेवढ्या तर ट्रेन आली. ट्रेन बसायला गेलो तर बघितलं पाठी वळून तर ते मला कुठे दिसलंच नाही. आणि त्याच दिवशी माझं एकदम म्हणजे मोठं चेकिंगचं हे होतं, म्हणजे रिपोर्ट मिळणार होता कसं काय तुमची हे ती कंडिशन. तर मी इकडे तर माझं बापूंचं नामस्मरण सारखं चालूच होतं. 1 महिना आणखी अधिक हे रिक्षातसुद्धा आणि बसमध्येसुद्धा. तिकडे गेल्यानंतर माझं सगळं रिपोर्ट नॉर्मल आले. आणि मी एकदम ठणठणीत तिथून ते आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारचं मला काहीच त्रास झालेला नाही. मी एकदम खुशी आणि आनंदात आहे. आणि संपूर्ण जग बापूंच्या शिवाय माझा जीवनच जात नाही सारखं त्यांचं माझं नामस्मरण असतं. बापूंचं, स्वामी समर्थांचं रोज अगदी न चुकतं. एक वेळ मला जेवण नसले चालेल, पण बापू मला पाहिजे असं माझी परिस्थिती सध्या आहे. आणि मी एकदम ठणठणीत आहे. माझी मुलं पण चांगले आहेत, मला कसलं टेन्शन नाही. आणि मी एकदम हॅपी आहे. मी त्याला निवळ फक्त बापू बापू आणि बापूच. हरिओम.